सासवड इथं प्रसिद्ध साहित्यिक लेखक पत्रकार आणि अखंड महाराष्ट्राचे प्रणेते माननीय आचार्यजी आत्रे यांच्या जयंतीचं औचित्य साधत आत्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीनं 19व्या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. रविवारपर्यंत हे संमेलन सुरू राहणार आहे. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी वात्र टीकाकार रामदास फुटाणे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सासवड येथे प्रसिद्ध साहित्यिक लेखक पत्रकार आचार्य आत्रे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आचार्य आत्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीनं 19व्या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. रविवारपर्यंत हे संमेलन सुरू राहणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन वात्र टीकाकार रामदास फुटाणे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मसापाचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विजय कोलते, रावसाहेब पवार उपस्थित होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद जोशी होते. माझ्या आयुष्यात आचार्य यात्रेंच्या साहित्याचा मोठा प्रभाव पडला असून समोरील व्यक्तीवर कितीही लेखणीतून वार केले तरी त्याचा आदर करणारा तो एक महान लेखक होता. अशा व्यक्तीच्या नावाने जे साहित्य संमेलन होते त्याचा मला अध्यक्ष करण्यात आलंय हे माझं भाग्य. राजकारणात राहून त्यांनीही अनेकांवर टीका केली, प्रसंगी वैचारिक लढाई केली, पण आपला तोल कधीही ढासळू दिला नाही. असा लेखक पुन्हा होणार नाही अशा भावना राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केल्या. रविवारपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात परिसंवाद, गप्पा गोष्टी, कवी संमेलन असे कार्यक्रम होणार आहेत. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.